तरी आज तुम्ही सत्तेवरती बसलेला आहात तेव्हा या राज्याच्या जनतेचं मालमत्तेचं सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. पण तुम्ही दंगली घडवताय कारण तुम्हाला भविष्यातल्या निवडणुकांवर तुमचा डोळा आहे आणि तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी औरंगजेब लागतोय हे तुमच्या तथाकथित हिंदुत्वाचं दुर्दैव आहे. फडणवीस बोलताना असे म्हणाले की हे बोलतात हे सांगतात दंगल होणार वातावरण बिघडतंय आणि नंतरच सगळं घडतंय पण बरोबर आहे गोष्टी करायला. याचं कारण असं आहे की तुमचं इंटेलिजन्स फेल आहे, तुमचं गृहगात्र फेल आहे. आम्ही सुद्धा राजकारणामध्ये आहोत, आम्ही पत्रकारितेमध्ये आहोत, आम्ही या महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे, आम्हाला राज्याच्या कानाकोपऱ्यात काय चाललंय याची माहिती आहे. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आम्ही सांगतो तुम्ही काय करत नाही. तुम्ही फक्त कायदा आणि पोलीस यंत्रणा विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी त्यांना त्रास देण्यासाठी वापरताय. तुम्ही गुंडांच्या मुसक्या बांधत नाही आहात, तुम्ही तुमचे समर्थक भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना वाचवण्यासाठी यंत्रणा वापरताय आणि भविष्यामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी विरोधकांना कसा त्रास देत आहे यासाठी पोलीस वापरताय. बाकी तुम्ही काय करताय? बघा, आमचा विधानसभा अध्यक्षावरती विश्वास आहे. आमचे व्यक्तीचे भांडण असू शकतं कारण व्यक्ती जी आहे अनेक पक्ष बदलून त्या खुर्चीवर बसलेली आहे. पण शेवटी ते घटनात्मक खुर्ची आहे, ते घटनात्मक पद आहे. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना असलेले अधिकार यानुसारच त्यांना निर्णय घ्यावे लागेल. त्याच्यामुळे मिरिट काय आहे हे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाहेर कोणालाही जाता येणार नाही. त्यांच्या मनामध्ये जर काही घटनाबाह्य असेल आणि त्यानुसार काही घडलं तर महाराष्ट्राच्या मनात काय आहे येणारा काय ठरवेल. तुम्हाला त्या अध्यक्षांवर विश्वास आहे का? ते भाजपचे अध्यक्ष जरी मी असं म्हणालो ना की मला त्यांच्यावर विश्वास आहे. ते ज्या खुर्चीवर बसलेले आहेत त्या खुर्चीवर माझा विश्वास आहे. विधानसभा अध्यक्ष घटनात्मक पद आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राने डॉक्टर आंबेडकरांसारखी विभूती घटनाकार निर्माण केले त्या महाराष्ट्रामध्ये घटनेची हत्या होईल हे मी मानायला तयार नाही. तीन आठवड्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून दोन्ही पक्षांच्या घटना निवडणूक आयोगावर माझा विश्वास नाही. विकले गेलेले आयोग आहे तो, हे तुम्ही मागच्या एका निर्णयात पाहिलं असेल की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही ज्या पद्धतीनं एका फुटरी गटाच्या हातात सहजतेनं देण्यात आली हा फक्त खरेदी विक्रीचाच व्यवहार होऊ शकतो आणि हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो. कारण सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा नंतर आपल्या निर्णयात सांगितलं की विधिमंडळ पक्ष वेगळा आणि प्रत्यक्ष मूळ पक्ष वेगळा. विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही. विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे शिवसेना किंवा इतर पक्ष फुटला असं होत नाही. हे सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण आहे. तरीही निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं राजकीय दबावाखाली निर्णय दिला त्याच्यामुळे ही घटनात्मक संस्था ही विकली गेलेली आहे. विधानसभा अध्यक्षांना रिझनेबल टायमिंगमध्ये या सगळ्यांचा 90 दिवसात त्यांना निर्णय द्यावा लागेल. रिझनेबल टाईम हा 90 दिवसाचा असतो. अशा अनेक या देशातल्या घटनांमध्ये प्रकरणामध्ये हे घडलंय. तुम्ही तुमच्या वेळेनुसार वेळ काढू शकत नाही. पण या सगळ्या स्थितीमध्ये स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे त्यांच्याकडे ती सगळे असताना सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाकडून हे वेळ काढूपणाचं एक धोरण आहे. 90 दिवसानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जाऊ. या देशातली परिस्थिती आहे. आप ज्यादा सच बोलेगे तो अकेले पड जाओगे, आपको जेल में डालेगे, अकेले भी जेल में डालोगे. बहुत कुछ होता है इस देश में. कहाँ है लोकतंत्र इस देश में? मैं तो खुलेआम बोल रहा हूँ, मैं जेल जाकर आया हूँ और फिर भी मैं लड़ रहा हूँ, मैं लड़ता रहूंगा.